जोपर्यंत लेखकांच्या संवेदना जिवंत होत नाही तोपर्यंत तो एक चांगला लेखक होऊ शकत नाही. तसेच एक उत्तम लेखक होण्याकरता चांगली व्यक्ती झाली पाहिजे असं मत राष्ट्रीय चित्रपट संस्थेचे अध्यक्ष बिजेंद्र पाल सिंग यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय फिल्म चित्रपट संस्थेच्या टी व्ही विभागाचा पदवी प्रदान समारंभ बिजेंद्र पाल सिंग यांच्या उपस्थितीत पुण्यात पार पडला आहे. यावेळी संस्थेचे संचालक भूपेंद्र कॅन्थोला आदी मान्यवर उपस्थित होते. FTI मधून अनेक तरुण दिग्दर्शक बाहेर पडले पण चित्रपट असो TV सिरियल असो मात्र दिग्दर्शकाची भूमिका महत्वाची असते. त्याला आर्थिक गोष्टींपासून जाहिरातीपर्यंत सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. अशा वेळी त्याला अडचण येते. त्यासाठी फिल्म इंडस्ट्रीमधून एक वेगळा कॉर्पोरेट निधी उभा करण्यात येत असून तो फक्त FTI विद्यार्थ्यांसाठी असणार आहे असं मत बिजेंद्र पाल सिंग यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. कॉर्पोरेट हाउसेस से प्राइवेट लोगों से हम एक कॉर्पस फंड बनाएंगे ओनली फॉर FTI और हर साल कम से कम 3-4 करोड़ रुपया उसमें जमा करेंगे और टू स्टार्ट विद जो भी अच्छे स्क्रिप्ट लेके आएगा डॉक्यूमेंट्री के लिए फीचर फिल्म के लिए हम लोग 30-40-50 लाख रुपये उसमें देंगे. डॉक्यूमेंट्रीज के लिए 8-10 लाख रुपये देंगे. अच्छे आइडियाज लेके आइए वहाँ पे आएंगे उसमें हम लोग बीच में नहीं है. एक कमेटी है वो डिसाइड करेगी अच्छा किसका है पूरा किसका किसको देना है आप लोग बनाओ उसको. और एक वेव आएगा इंडिया में जिसमें कि इंडिपेंडेंट डॉक्यूमेंट्रीज बननी शुरू होगी.